कोल्हापूर इथली तरुणी मिरजेत मैत्रिणीकडे आली होती. लॉकडाऊनमुळे ही मिरजेतच अडकली होती. रात्री घराबाहेर पीडित तरुणी आणि तिची मैत्रीण बसले असता मैत्रीण निघून गेली. पीडित तरुणी एकटी बसल्याचं पाहून आरोपी अक्षय राजू कनशेट्टी आणि राजीव बाबू अजूतन या दोघा आरोपींनी पीडित तरुणीला बळजबरीनं दुचाकी मोटरसायकलवर बसवून गजानन मेडिकल शेजारी निर्जनस्थळी नेलं. पीडित तरुणीला दारू पाजून तिच्यावर सामूहिक अत्याचार केलाय. याबाबत पीडित तरुणीनं गांधी चौकी पोलीसमध्ये तक्रार दिली असून अत्याचार केलेल्या नराधमांना पोलिसांनी अटक केली आहे.